मी सौरभ उदय माळवे गाठनमार्ग शापूरचा रहिवासी. माझे शिक्षण पहिली ते दहावी हे मराठी माध्यमातून झालं. पहिली ते सातवी मी आदर्श मराठी विद्यामंदिर या शाळेमध्ये माझं प्रायमरी शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर आठवी ते दहावी हे शिक्षण माझं डीवायसी भरतीश हायस्कूल इथं झालं. आणि दहावीमध्ये असताना मी मराठी माध्यमात पूरक हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकविला. आणि या प्रथम क्रमांकाच्या जोरावर मला मराठा मंडळ पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल शाखेमध्ये गव्हर्नमेंट सीट भेटली. आणि मी मराठा मंडळामध्ये डिप्लोमा करत असताना डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात माझ्या कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकविला. आणि याच्या जोरावर आणि डिप्लोमा सीईटीमध्ये 172 रँक हा ओव्हरऑल कर्नाटकामध्ये आला. त्या बेसिसवर मला KLS गोपटी टेक्नॉलॉजी, ज्याला आपण KLS JIT म्हणतो, या कॉलेजमध्ये मला बीई मेकॅनिकलसाठी प्रवेश मिळाला. या कॉलेजमध्ये असताना शेवटच्या वर्षात मी एक प्रोजेक्ट केला होता. त्या प्रोजेक्टला मला इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट ऑफ द इयर हा अवॉर्ड भेटला. आणि शेवटच्या वर्षात जर्मनीतली सर्वात मोठी कंपनी जी मर्सिडीज बेंझ, जी नावाजलेली कंपनी आहे, जी लक्झरी ऑटो मेकरसाठी फेमस आहे, अशा कंपनीत माझी टोटल 700 विद्यार्थ्यांमधून फर्स्ट क्रमांकावर निवड झाली. आणि ही निवड माझी जीवनाची एक मोठी टर्निंग पॉईंट होती. आणि गेले 2.5 वर्ष मी या कंपनीमध्ये बेंगलोरच्या मर्सिडीज बेंझ R&D विभागात, संशोधन विभागात मी काम करत आहे. आणि हे काम करत असताना मी मला टॉप कॉन्ट्रीब्युटर फॉर एप्रिल मंथ 2020 हा अवॉर्ड भेटला. आणि त्याच्यासोबतच मी हे काम करत असताना मी माझ्या प्रोजेक्टवर परत इनोव्हेटिव्ह पेटंट्स अँड फाईल हे करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि याच्याबरोबरच आपला मर्सिडीजचं एक मोठं इव्हेंट होतं, LS 2020 डिसिजन मेकिंग. यामध्ये माझे आयडिया सबमिट केले. आणि आता या सर्व ओव्हरऑल परफॉर्मन्सच्या बेसिसवर माझी निवड आता जर्मनीच्या नंबर युनिव्हर्सिटीमध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक यामध्ये झालेली आहे. आणि या युनिव्हर्सिटीमध्ये मी मास्टर इन मॅनेजमेंट हा प्रोग्राम शिकणार आहे. आणि लवकरच मी जर्मनीला रवाना होणार आहे. जो आतापर्यंत जो प्रवास होता तो प्रवास इतका खडतर होता की माझी घरची परिस्थिती खूप हालाकीची होती. माझी आई शेतमजुरी करते, माझे पप्पा ट्रक ड्रायव्हर आहेत. सो लहानपणापासूनच ऑटोमोटिव्ह मेकॅनिक माझे आजोबा होते. आणि हीच आवड ठेवून मला एक स्वप्न होतं की मी एका मोठ्या कंपनीमध्ये स्वतःची कंपनी असावी, असं एक स्वप्न बाळगून मी माझे प्रयत्न लहानपणापासूनच चालू केले. आणि मी माझे स्वप्न मी लहान वयाच्या खूप लहान वर्षीच आजमावली होती की मला हे करायचं आहे. सो ते मला हे वाटतं की मी माझी स्वप्न पहिलाच ठरवली आणि त्याच्यासाठी मी काम करत राहिलो. आणि आज ह्या कामाची पोचपावती म्हणून मी तुमच्यासमोर इतकं मोठं यश संपादन केलेलं आहे. सो मी सगळ्यांना, युवकांना जे आता कॉलेजमधून बाहेर येत आहेत, त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या मार्क्सवर फक्त हे न करता आपण आपल्या स्किल डेव्हलपमेंटवर भर दिला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला पण मोठे मोठे कंपनी हायर करू शकतात. असं समजू नका की जॉब नाही आहे अँड ऑल, हा तर भाग आहेच, पण जर आपल्याकडे स्किल असतील, स्किल डेव्हलपमेंट आपण भर देत असाल, तर मला वाटतं की तुम्हाला पण खूप मोठे मजल मारता येते. आणि रिसेंटली आपण बघितलं स्टार्टअपच्या विभागात खूप सारे इनोव्हेशन होत आहेत. सो प्रत्येक प्रॉब्लेमला आपण क्रिएटिव्ह सोल्युशन कसं देऊ शकतो या उद्देशानं जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही पण एक मोठे बिझनेसमॅन उद्योजक होऊ शकता. सो हेच मला आताच्या यंग युवा पिढीला सांगायचं आहे. सो जर माझी इन्स्पिरेशन स्टोरी बघितला तर खरंच असं वाटतं की जगात काहीच अशक्य नाही आहे. Everything is possible and never give up. So if you keep this talent in you, then सगळं काही पॉसिबल आहे असंच मला वाटतं. थँक यू. प्रत्येकाच्या मनात एक शंका असते की आपण पहिली ते दहावी शिक्षण मराठी माध्यमात करतो तर पुढं काय. पण असा नुंगण न बाळगता पहिली ते दहावी मराठी, माझं शिक्षण पहिली ते दहावी मराठी माध्यमातून झालं. त्याच्यानंतर मी इंग्लिश हा सब्जेक्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो तो पण मी कव्हर केला. पण मराठी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कॉन्सेप्ट पहिल्या लहान जीवनातच क्लिअर होतात. सो हे एक मराठी माध्यमाच्या मुलांसाठी एक हे आहे की आपण जर मराठी माध्यमात शिक्षण घेत असाल तर ते तुमच्यासाठी खूप चांगलंच आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या दहावीनंतर जे आपल्याला इंग्रजी शिक्षणाचं जे ज्ञान लागतं ते पण अवगत करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे.